मित्रांनो नमस्कार आज आपण आचार्य डेअरी फार्मच्या मुर्रा म्हशीच्या संदर्भात आपण आज चर्चा करूया किंवा आपण त्याची ओळख करून घेऊया आपली ही जी पहिला रू आहे आज मी इथे म्हशीच्या शेजारी उभं राहिलो आहे त्या म्हशीवरनं तुम्हाला अंदाज येत असेल की म्हशीची उंची किती आहे बघा म्हशीचा चेहरा म्हणजे त्याचे पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघा त्याचा पाठीचा कणा बघा त्यानंतर त्याची काच बघा आणि त्याचे सड ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण एकंदरीत विचार केला त्याची पायाची लेंथ बघा पुढचे पाय कसे पुढे असे द छोटे आहेत मागचा कसा सडपातळ पाय असा उंच आहे आणि ही अशी होडीसारखी त्याची पाड झालेली जी दिसती आपल्याला आणि पाठीमागचे जो बांधा आहे तो आपण पाहून घ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवेल की हे ब्रीड काहीतरी वेगळं तयार केलेलं आहे हे आपल्याला याच्यावरनं जाणवत असेल आणि एकंदरीत हे सीमन जे आपण सिमनपासून जे तयार केलेले ब्रीड आहे की जे आत्ता माझ्याकडे पहिल्या वेताला ही म्हैस आत्ता सोळा सोळा लिटर दूध देते की अशा प्रकारच्या म्हशी आपण आशार्य डेअरी फार्ममध्ये तयार करतो की ज्याच्यापासून आपण म्हणूया एम ट्वेंटी नाईन असेल चाळीस सत्तर दहा असेल युवराज असेल सुलतान असेल नबाब असेल दारा असेल सिकंदर असेल अशा चांगल्या चांगल्या रेड्यांचे चांगल्या चांगल्या बुलचे सीमन यूज करून आपण ब्रीड तयार करतो की ज्याच्यातून मिल्किंग आपल्याला मला पहिल्या वेतालाच एक चांगलं मिल्किंग मिळावं या दृष्टीने आपण ही ब्रीड तयार करतो आणि ह्याच म्हशी ज्या वेळेस दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा की आपल्याला पण माहिती आहे की चौथ्या वेतापर्यंत म्हशीचं दूध हे वाढत जातं या गोष्टीचा विचार करताना आपण असं विचार करा की जर माझ्याकडे पहिल्या वेताला जर का माझ्याकडे ही म्हैस पंधरा आणि सोळा लिटर दूध देत असेल दुसऱ्या वेताला ही किती वाढेल कमीत कमी अठरा एकोणीस तर नक्की जाईल तिसऱ्या वेतापर्यंत ही म्हैस माझ्या दारातच वीस वीस बावीस बावीस लिटर ही मला दूध देईल याचा अर्थ जी मुर्रा आहे की जी दहा दहा महिने दूध देते तीनशे दिवस आपल्याला मिल्किंगवर असते दोन महिने पंचेचाळीस दिवस ते साठ दिवस दोन महिन्यापर्यंत याचा ड्राय पिरियड आहे अशी ब्रीड जर का मी माझ्या घरात तयार केली आणि अशी ब्रीड आपल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकरी माझ्या बंधूंच्या घराच्या दारात असेल तर आपली आर्थिक प्रगती का नाही होणार या याचं उत्तर आपण आपल्या मनाला विचारा म्हणून माझं ह्याच्यामध्ये आग्रह आहे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना अशा ब्रीड आपण आपल्या डेअरीमध्ये आपल्या गोठ्यामध्ये आणि दुग्ध व्यवसाय करताना अशा चांगल्या चांगल्या ब्रीड आपण त्याचं संगोपन करा आणि पुढची जी पिढी आहे पुढच्या पिढीमध्ये आपण त्याचं चांगले चांगले सीमन यूज करून चांगल्या ब्रीड आपल्या घरात तयार करा भविष्यामध्ये पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला बाहेरून एकही ब्रीड विकत घ्यायची वेळ आपल्या येऊ नये आपल्या घरच्या स्वतःच्या ब्रीड तयार व्हाव्यात यासाठी आम्ही ही ओळख आणि त्याचे गुणधर्मी मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो आपण हरियाणामध्ये जे आपलं एक ब्रीडिंग सेंटर आहे त्या ब्रीडिंग सेंटरमध्ये ही ज्यावेळेस वेळेस मैस व्हॅली जाती वेल्यानंतर ती आपल्या वडगाव मावळच्या फार्ममध्ये येते की जिथं आपल्याला इथं रेग्युलर पंचवीस तीस मशी चाळीस चाळीस मशी इथं आपल्याला बघायला मिळतात त्याच्यातून तुम्हाला चांगली पारख करायला मिळती त्याच्या ओळख होतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे आपल्याकडून जर तुम्हाला मशी जर ज्यावेळेस घेऊन जायच्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चॉईस पण मिळतो तर त्याचबरोबर हा जो पाच दिवसाचा जो प्रवास आहे दोन हजार किलोमीटरचा जो प्रवास आहे तो प्रवास करून आल्यानंतर ह्या मशी आपण इथे आपल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना उदाहरणार्थ दक्षिणेतले आपल्या आंध्रा तेलंगणा हे सगळे कर्नाटकचे तिथले जे शेतकरी आहेत त्यांना ज्या इथून म्हशी ते घेऊन जा जातात तर मित्रांनो मी आपल्याला असं याच्यातून सांगतो की आपल्या इथं जो तुमच्या घरात खाद्यपदार्थ आहेत त्याला दिले जाणारे उदाहरणार्थ तुमच्या घरात कडबा आहे माझ्या घरात कडबा आहे तुम्ही मका देताय मी पण मका देतोय तुम्ही याला दिल्या जाणारी सरकी असेल हरभऱ्याचा भारडा असेल मक्याचा भारडा असेल गहू असेल या सर्व गोष्ट भारड्यांचा मिळून जो आपण त्याला एक आंबण म्हणतो तेच आंबण तुमच्या घरातलं ते तेच माझ्या घरात मी यांना देतो आहे माझ्या फॉर्मवर त्यांना देतो आहे आणि त्याच्यातून जे दूध आपल्याला बघायला मिळतंय दोन वेळा असेल चार वेळा असेल दहा वेळा असेल ह्याच्यातून आपल्याला त्या मशीनची जी क्वालिटी आहे ती त्याच्यातून आपल्याला लक्षात येते की नाही बाबा ही पहिल्या वेताला मला माझ्या डोळ्यासमोर मी हिचं दहा वेळा दूध बघितलं आठ वेळा बघितलं सहा वेळा बघितलं तरी सुद्धा ही म्हैस नाही बाबा पंधरा लिटर सोळा लिटरच दूध देते ही जी खात्री असते त्या ब्रीडबद्दलची ती आपल्याला इथं त्याची पारख आणि खात्री दोन्ही करून घेता येईल म्हणून हा आपला आचार्य डेअरी फार्म हा आपल्या शेतकऱ्यांसाठी इथे चालू झालेला आहे मंडळी आता आपण ह्या मुर्रा म्हशीबद्दल सर्व ह्या गोष्टींची आपण एक संवाद साधला या संवादातून मला असं एक माझ्या शेतकरी बंधूंना एवढंच सांगावं वाटते की आपण आपला व्यवसाय करताना हा लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार करून आपला व्यवसाय करा आणि ह्याच्यामध्ये आपलं आचार्य डेअरी फार्म आपल्या शेतकरी बंधूंसाठी माझ्या सर्व माता भगिनींसाठी हा डेअरी फार्म सदैव चोवीस तास आपल्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी सर्व मशीनची ओळख करून घेण्यासाठी त्याची शुद्धता पडताळणीसाठी हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपलं इथे आचार्य डेअरी फार्म हे चोवीस तास आपल्या शेतकरी बंधूंसाठी हे खुलं आहे कधी इथे या ह्या सर्व मशीनची ओळख करून घ्या त्यांची पारख करून घ्या आणि त्याच्यानंतर आपला व्यवसाय हा चांगला शुद्धतेने आणि प्युअरिटीने सुरू करावा अशी माझी तळमळीची विनंती आपल्याला त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं सर इथे म्हैस ही खरेदी न करण्यासाठी आली खरेदी करण्यासाठी आलं नाही तरी चालेल पण मशीची ओळख आणि मशीन ह्या मुर्रान मशीनवर अभ्यास करण्यासाठी मात्र नक्की या आपण त्याचबरोबर ह्या आपलं हे वडगाव मावळ पुणे मुंबईपासून साधारणपणे हाकेच्या अंतरावर आहे वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या साधारणपणे शंभर फूट अंतरावर आपला हा फार्म आहे जुना पुणे मुंबईपासून हायवेवर हा आपला फार्म साधारणपणे दोनशे मीटरच्या अंतरावर आहे ह्या ह्या इतक्या सर्व जवळ जे वाहतुकीसाठी जवळ असणाऱ्या या मध्य केंद्रस्थानी आपला हा फार्म आहे तर कधीही आपल्या फार्मला अवश्य भेट द्या आणि याच्यातून मुर्रा मशीची ओळख आपण करून घ्या अशी मला विनंती करावीशी वाटतं